बीड महाराष्ट्रातला एक प्रमुख जिल्हा. याच जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघ. या मतदारसंघाचा सातत्यपूर्ण विकास व्हावा म्हणून वर्षोनुवर्ष अहोरात्र झटणारं नेतृत्व म्हणजे माननीय सुरेश अण्णा धस. लोकांचा हक्काचा माणूस, कामाचा माणूस. आपल्या कामाच्या माणसाने म्हणजे सुरेश अण्णा धस यांनी आपल्या मतदारसंघासाठी केलेल्या अथक परिश्रमांची ही विकास गाथा. रस्ते ही शहरांची रक्तवाहिनी आहे हे जाणून अण्णांनी रस्ते विकासाचा धडाकेबाज कार्यक्रम राबवला. हा 17 किलोमीटरचा आष्टी ते खडकत रस्ता. या रस्त्यामुळे टाकळसिंग, चिखली, जोगेश्वरी, पारगाव, सांगवे व खडकत यासारखी अनेक गावं आष्टी तालुक्याशी जोडली गेली. बीड, शिरूर, पाथर्डी या 18 किलोमीटरच्या रस्त्यामुळे बीडपासून पाथर्डीपर्यंतची गावे एकमेकांना जोडली गेली. हा शिरूर रुपूर गोमळवाडा रस्ता नाबार्डच्या माध्यमातून 80.33 लाख रुपये निधी मिळून बांधण्यात आला. कडा येथील कच्च्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले. या नव्या मजबूत रस्त्यांमुळे दळणवळण सुलभ झालं आणि व्यापार उदिम वाढला. अंतर्गत रस्त्यांचेही सिमेंटीकरण करण्यात आले. आष्टीच्या तेली गल्लीतला हा पेव्हर ब्लॉक्सचा रस्ता मॉडेल स्वरूपात बनवण्यात आला. पैठण पंढरपूर रस्ता नव्यानं बांधला गेल्याने विठ्ठलाच्या भेटीला आसुसलेल्या वारकऱ्यांचा मार्ग सुकर झाला. लाखो भाविकांचे आशीर्वाद अण्णांना मिळाले. रस्ता अजिबात नव्हता, फक्त मनुष्य जायपूरची वाट असायची. अण्णाने लक्ष घातल्यामुळे आमचा रस्ता चालला. आम्ही नाळे बांधून पलीकडे पोरं सोडत होतो. अण्णाने रस्ता दिल्यामुळे आमची कशी तरी सोय झाली, नाही तर जोळ्या करून पलीकडे माणसं आजारी न्यावं लागत होते आम्हाला. आणि नेलेच आम्ही स्वतः. आता चांगली सोय झाली. बीड जिल्हा हा तसा दुष्काळी जिल्हा. सततच्या जलसंकटावर मात करण्यासाठी अण्णांनी जलसंधारणाच्या विविध योजना आणल्या. पावसाचं वाया जाणारं पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी असे सिमेंट बंधारे बांधण्यात आले. यामुळे जमिनीची धूप थांबलीच, पण भूजल पातळीही वाढली. या बंधाऱ्यामुळे अडवलेल्या पाण्याचा जनतेला फायदा झाला. गोमळवाडा येथील सिंदफणा नदीवरील धरणाचा फायदा गोमळवाडा तसेच रामगीरवाडी या गावांना होईल. कडी नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याने परिसरातील गावांचा जलनियोजनाचा मार्ग सुकर होईल. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी MREGS योजनेअंतर्गत बुडित क्षेत्रात अशा विहिरी बांधल्या गेल्या. भविष्य काळातल्या दुष्काळी परिस्थितीतही या विहिरींच्या पाण्याचा वापर करता येईल. ही मुर्शदपूरची पाणी पुरवठा योजना म्हणजे अण्णांच्या दूरदृष्टीचा उत्तम नमुना. जवळपास 6 किलोमीटरचा आवाका असलेल्या ह्या तलावात पावसाचं पाणी साठवून त्याचं नियोजन करण्याची योजना आहे. हा तलाव भरल्यावर मुर्शदपूर व आसपासच्या गावांना पाण्याची चिंताच राहणार नाही. उंदरखेल येथील या साठवण तलावामुळे उंदरखेल व आसपासच्या गावांची मुबलक पाण्याची सोय होईल. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत खुंटेफळ साठवण तलावाचे कामही प्रगतीपथावर आहे. सोलापूरच्या उजनी प्रकल्पातून पावसाचं वाया जाणारं पाणी या ठिकाणी उचलून आणण्याची ही कल्पक योजना आहे. सुमारे 201.90 कोटींची निविदा असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पातून 1.68 अब्ज घनफूट पाण्याचं नियोजन केलं जाईल. मेहकर नदीवरील नियोजित या धरणामुळं आष्टी तालुक्यातील 27,543 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे विस्थापित शेतकऱ्यांना 7-12 लाख रुपये प्रति हेक्टर असा विक्रमी भाव दिला गेला.
एकंदर 20 कोटी रुपये शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी मिळाले. खासगी वाटाघाटी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचा हा विलक्षण प्रयत्न अण्णांसारखा कामाचा माणूसच करू जाणे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीचं महत्व जाणून अण्णांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीची मोहीम राबवली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 16 हेक्टरमध्ये 10,000 झाडांची लागवड करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. येथे कार्यरत असलेले मजूर आळे बनवणे, पाणी देणे, गवत काढणे याशिवाय झाडांचं संरक्षण व संगोपनही करतात. या योजनेमुळे स्थानिक जनतेला रोजगार तर मिळालाच, त्याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखला जाऊन ग्लोबल वॉर्मिंग कमी होण्यासही मदत झाली. फळांनी लगडलेली ही फळबाग अण्णांच्या कल्पकतेतून साकारली. राष्ट्रीय फळबाग रोजगार योजनेमार्फत निधी उपलब्ध झाल्याने 19 एकर जमिनीवर ही फळबाग बहरली. या योजनेमार्फत डाळिंबाला 40,000 प्रति हेक्टर, चिकूला 30,000 रुपये प्रति हेक्टर तर आवळ्याला 12,000 रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळवण्याचं काम अण्णांनी केलं. फक्त सेंद्रिय खताचा वापर करून फुलवलेल्या या बागेतील डाळिंब चेन्नईच्या बाजारात तर चिकू साता समुद्रापार लंडनच्या बाजारात विकला जातो. राष्ट्रीय फळबाग योजनेमार्फत या विस्तीर्ण शेततळ्यासाठी अण्णांनी 100% अनुदान मिळवून दिलं. पाण्यानं पूर्ण भरलेलं फळबाग फुलवणारं हे शेततळं केवळ अण्णांच्या जाणीवपूर्वक सहकार्यामुळे शक्य झालं. माननीय सुरेश अण्णा धस यांच्यामुळे आम्हाला फळबागांना आर्थिक लाभ मिळाला आहे. आंबा, चिक्कू, आवळा आणि डाळिंब एवढे फळं किंवा शेततळ लाव विहीर ही आम्हाला सर्व सुरेश अण्णा धस यांच्यामुळं मिळाली. आणि तालुक्यात सुद्धा सर्व सुरेश अण्णा धस चांगले शेतकऱ्यांना मदत करतात. इथल्या काही खडकाळ व कमी कसदार जमिनी सुपीक करण्यासाठी अण्णांनी एक अनोखी संकल्पना राबवली. तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर साठलेला गाळ या जमिनींवर टाकण्यात आला आणि शेतीचं रूपच पालटलं. जिथं एकरी 3 क्विंटल कापूस पिकत होता तिथं आता एकरी 12 क्विंटल कापूस पिकू लागला. बळीराजा सुखावला. आमची जमीन पहिल्याने अशी होती की खूप खडकाळ जमीन होती, त्याच्यात पीक येत नव्हतं चांगलं आणि उग भुरटे सुरटे असे छोटे छोटे असे झाडं यायचे. आता खूप डोक्यापेक्षा मोठ्याला झाडं व्हायला लागले. 4-5 क्विंटल पहिला कापूस निघत होता, आता 1-15 क्विंटल कापूस निघतो. इतका फायदा झालेला आहे त्याचा. आणि अण्णांचे किती काही केलं तरी आमच्या त्याने उपकार फिटणार नाहीत. शेळीपालन ही अण्णांच्या संकल्पनेतून साकारलेली आणखी एक योजना. लहरी निसर्गराजावर अवलंबून असलेल्या बळीराजाच्या कारभारणीला उदरनिर्वाहाचं आणखी एक साधन मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे. अण्णांनी शेळीपालनाच्या बाबतीत खूप असा अभ्यासपूर्वक विचार करून शेळीपालन व्यवसायाकडे शेतकऱ्याला वळण्यासाठी प्रयत्न केले. 1300 प्रकरणं येत्या 2 महिन्यात मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेटच्या माध्यमातून आणि नामदार साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होतील. IDBI बँक व मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या आर्थिक सहकार्याने अत्यल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी ही योजना राबवली जाते. येत्या वर्षभरात आष्टी, पाटोदा, शिरूर या 3ही तालुक्यात असे 1300 प्रकल्प राबवण्याचा अण्णांचा मानस आहे. आम्ही आधीवर ऊस तोडायचं होतो, मग मी अण्णाकडे गेले, म्हणलं आता अण्णा ऊस तोडायचं आम्हाला काम होत नाही, आम्हाला काहीतरी काम द्या. मग अण्णा म्हणले शेळीपालन देतो असं करा. स्वतःचे 70,000 टाकले, बँकेने 2.5 लाख दिले. आता विकत आम्ही 35-30 घेतले होते, 30. आता 30 झाले तर 80 शेळ्या. मुलांचे शिक्षण झाले, 2 पैसे मिळाले आम्हाला, त्यातून फायदा झाला आमचा. अण्णांमुळेच झालं सगळं, अण्णांनीच केलं. आमची परिस्थिती आम्ही सांगितली अण्णाला, अण्णामुळेच झालं सगळं. कांदा खराब न होता तो टिकून रहावा व योग्य भाव मिळेपर्यंत तो साठवता यावा यासाठी बांधलेल्या अशा कांदा चाळींमुळे शेतकऱ्यांचा फायदाच झाला.
आर्थिक डबघाईस आलेल्या कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीस अण्णांनी नवसंजीवनी दिले. अण्णांच्या ह्या प्रयत्नांमुळे स्थानिक शेतकऱ्याच्या शेतमालाला बाजारपेठ तर उपलब्ध झालीच, पण चांगला बाजारभावही मिळू लागला. कापूस व कांद्याची बाजारपेठ नावारूपास आणल्याने येथील कांदा परदेशी जाऊ लागला आणि शेतकऱ्याला सुखाचे दिवस दिसू लागले. मतदारसंघातील विजेच्या मुद्द्यावरही अण्णांनी काळजीपूर्वक लक्ष दिलं. आष्टीच्या 33 KV उपकेंद्रामुळे आष्टी शहर, मुर्शदपूर शहर, ब्रह्मगाव, हाजीपूर यासारखी अनेक गावं भारनियमनमुक्त झाली. हे पाटोद्याचं 220 KV वीज केंद्र. वीज प्रश्नाकडे अण्णांनी जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने सामान्य जनता तर सुखावलीच, पण व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांचाही फायदा झाला. जनतेच्या आरोग्याचा प्रश्नही अण्णांनी काळजीपूर्वक हाताळला. पाटोदा येथील हे सुसज्ज व अद्ययावत ग्रामीण रुग्णालय, 30 बेडच्या या हॉस्पिटलमध्ये रोज सरासरी 150 रुग्ण नोंदणी करतात व मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे सेवा इथेच उपलब्ध असल्यानं गरीब रुग्णांची मोठी सोय झाली. ठिकठिकाणी उभारलेल्या अशा सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. अण्णांनी अतिशय कळकळीनं केलेल्या या रुग्णसेवेमुळं लाखो जनतेचे तोंडभर आशीर्वाद त्यांना लाभले. आष्टी येथे नुकत्याच सुरू केलेल्या आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना सरकारी तसेच खासगी संस्थांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती दिली जाते व प्रसंगी प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यास सर्वतोपरी सहाय्यही केलं जातं. आरोग्याबरोबर तरुणांचं बलसंवर्धन व्हावं यासाठी अण्णांनी विशेष लक्ष पुरवलं. ठिकठिकाणी अशा तालमी सुरू करण्यात आल्या. अण्णांच्या ह्या प्रयत्नांमुळे ऐन तारुण्यात व्यसनात गुरफटण्याचा धोका असणारी ही तरुण पिढी लाल मातीच्या आखाड्यात घुमू लागली, शरीर कमावू लागली. सिद्धेश्वर मंदिर म्हणजे शिरूर तालुक्यातील भक्तांचं श्रद्धास्थान. आधीच्या सोयीसुविधा अपुऱ्या असल्यानं अण्णांनी तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून निधी उपलब्ध करून दिला. 25 लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या वॉल कंपाऊंडमुळं मंदिराचं संरक्षण झालं व भटक्या जनावरांपासून भक्तांना होणारा त्रास वाचला. मंदिरात पाण्याची सुविधा व्हावी म्हणून 15 लाख रुपयांची नळ योजना सुरू करण्यात आली. येथील नवीन सभागृहाचं बांधकामही प्रगतीपथावर आहे. पुराच्या पाण्यापासून संरक्षण होण्यासाठी ही पूर संरक्षक भिंत बांधण्यात आली. नियोजित आराखड्यानुसार सिद्धेश्वर मंदिराचा कायापालट करण्यासाठी अण्णा झटत आहेत. महसूल राज्यमंत्री आमदार सुरेश अण्णा धस यांनी सिद्धेश्वर संस्थानासाठी 15 लाख रुपयांची पेयजल योजना मंजूर केली. शिवाय तीर्थक्षेत्र विकासांतर्गत 25 लाख मंजूर करून त्याचे काम देखील पूर्णत्वास आले आहे. हे पिंपळेश्वर महादेव मंदिर, आष्टीचं ग्रामदैवत, हेमाडपंथी पद्धतीच्या या पुरातन मंदिराच्या मूळ बांधकामास जराही धक्का न लावता अण्णांनी याचा जीर्णोद्धार केला. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मंदिर परिसराचं फरशीकरण करण्यात आलं. नव्यानं बांधलेल्या या सभामंडपामुळे भक्तांची सोय झाली. मंदिराभोवती वृक्ष लागवड करून मंदिराचं सौंदर्यीकरण करण्यात आलं. ही झाडं अण्णांनी स्वहस्ते लावली आहेत. पाण्याच्या या टाकीमुळं तहानलेल्या भक्तांची सोय झाली. मंदिर परिसरातील तलावातला गाळ काढून त्याची खोली वाढवण्यात आली. सभोवती जॉगिंग ट्रॅकही बांधण्यात आला. अण्णांच्या या कार्यानं मंदिराचं सुशोभीकरण तर झालंच, पण भाविकांनाही सुविधा मिळाल्या. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं सौतड्याच्या रामेश्वर दरीतलं
हे रामेश्वर मंदिर, पर्यटन विकास योजनेतून अण्णांनी या दरीत पायऱ्या व संरक्षक भिंत बांधून भक्तांचा देवदर्शनाचा मार्ग सुकर केला. या उंच व धोकादायक कड्याभोवती लोखंडी कठडे बांधून सुरक्षिततेवर भर दिला गेला. रामेश्वराची दरी सुंदर व मनमोहक आहे. या दरीतच पाणी अडवून बोटिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. पर्यटक वाढले की रोजगार वाढेल व स्थानिक जनतेचा आर्थिक विकास होईल. या मंदिर परिसरासाठी सौर ऊर्जा व पवन ऊर्जा अशी अनोखी वीज व्यवस्था करण्यात आली आहे. मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असलेलं पवित्र देवस्थान. उंच डोंगरावर वसलेल्या या देवस्थानाच्या कायापालटासाठी अण्णांनी विविध योजना मंजूर करून घेतल्या. नाविन्यपूर्ण व सुसज्ज अशा आराखड्यानुसार हे काम प्रगतीपथावर आहे. त्यात 1.5 लाख रुपये किमतीचा एक मल्टीपर्पज हॉल, तसेच 1 कोटी रुपयांच्या भक्तनिवास, शौचालय व पार्किंग लॉट इत्यादी सुविधांचा समावेश आहे. 1.30 कोटी रुपये किमतीच्या 2 सिमेंट बंधाऱ्यांमुळं देवस्थानाला वर्षभर पाणी मिळेल व भक्तांची चिंता मिटेल. शिकेल तोच टिकेल हे जाणून अण्णांनी आपल्या मतदारसंघातील भावी पिढीच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केलं. शिक्षणाचा स्तर अधिक दर्जेदार व्हावा यासाठी काळाची गरज ओळखत नवीन शाळा खोल्या बांधण्यात आल्या. मोठ्या शहरांच्या धर्तीवरील आरामदायी व आकर्षक आसन व्यवस्थेमुळे विद्यार्थी वर्गही आनंदला. आपले विद्यार्थी नव्या तंत्रज्ञानापासून वंचित राहू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर संगणक पुरवण्यात आले. या नव्या कोऱ्या संगणकांमुळे देश घडवणारी ही भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या अधिक समृद्ध होऊ लागली. शिरूर तालुक्याच्या खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांसाठी अण्णांनी ही निवासी शाळा सुरू केली. शिक्षणाची व निवासाची एकत्रित सोय झाल्यानं विद्यार्थ्यांचा प्रवासाचा त्रास वाचला. राज्य शासनाकडून 3.5 कोटी निधी उपलब्ध करून बांधलेल्या या शाळेत 5वी ते 9वी पर्यंतच्या शिक्षणाची व निवासाची सोय आहे. मुलींचं वसतिगृह बांधल्यानं विद्यार्थिनींमधील शिक्षणाचा टक्का वाढला. येथील सुरक्षित वातावरणात त्या निर्धोकपणे शिकू लागल्या. कामगार व मजूर वर्गाच्या पालकांची मुलं व मुली केवळ परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी अण्णांनी तळमळीनं कार्य केलं. पाटोदा येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेलं हे प्रशस्त वसतिगृह सगळ्या सोयींनी युक्त अशा या वसतिगृहामुळं मागासवर्गीय विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली. स्टेशनरी जेवढी शाळेत लागते तेवढी बरीच स्टेशनरी भेटते इकडे. आणि मेसची व्यवस्थित सोय आहे. सकाळी नाश्ता असतो ना, 3 टाईम जेवण आहे ना. आणि आम्हाला नंतर 1 महिन्याला 500 रुपयाचा निर्वाह भत्ता मिळतो. हे वसतिगृह सगळं अण्णांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे. आणि अण्णांच्या प्रयत्नामुळेच आम्हाला हे सर्व गरिबांची मुलं आहेत त्यांना इथे राहून शिक्षण घेण्याची संधी मिळते. अशाच प्रकारे मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठीही वसतिगृह बांधण्यात आलं आहे. पाटोद्यामध्ये आमचं कॉलेज आहे. त्यामध्ये आम्ही एका खेडेगावामध्ये राहतो. आणि तिथून येण्याजाण्याची सोय नसल्यामुळे सुरेश अण्णा यांच्या कृपेने इथे आम्ही ज्या ठिकाणी आमचं पाटोद्यामध्ये कॉलेज आहे त्या ठिकाणी हॉस्टेलची सोय झाली. ही तर उत्तमच झाली ती. त्यामुळे जेणेकरून आमचं कॉलेज वगैरे रेग्युलर आम्ही करू लागलो. या सगळ्या सुविधा उपलब्ध अण्णांनी करून दिल्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत. अण्णांच्या प्रयत्नातून ठिकठिकाणी अशा अंगणवाड्या बांधल्या गेल्या. चिमुरडी मुलं नाचत गात शिक्षणाचा श्री गणेशा करू लागली. येथे त्यांना पोषक आहाराचीही सोय आहे. निसर्गरम्य वातावरणात या मुलांचा शिक्षणाचा मार्ग अण्णांनी सुकर केला. आपल्या वाढदिवशी अण्णांनी अनिशा ग्लोबल इंग्लिश स्कूलचं उद्घाटन केलं. जागतिक स्तरावर सर्वोत्तम ठरलेल्या सिंगापूर पॅटर्नवर आधारित या शाळेत CBSE बोर्डाची
पहिली ते बारावी पर्यंतची शिक्षणाची सोय होणार आहे. संपूर्णपणे अद्ययावत पद्धतीनं शिक्षण देणाऱ्या या शाळेची फी मात्र सर्वसामान्यांना परवडेल अशी अण्णांची महत्वाकांक्षी योजना आहे. आपल्या मतदारसंघातील शासकीय इमारतींचा चेहरा मोहरा बदलून त्या अधिक प्रशस्त सुसज्ज व आकर्षक करण्याचं महत्वाचं कार्य अण्णांनी केलं. आष्टीतील ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय व मंडल कार्यालय अद्ययावत केलं गेलं. मुर्शदपूर ग्रामपंचायत कार्यालयालाही नवी झळाळी प्राप्त झाली. अनेक आवश्यक कागदपत्रं ऑनलाईन प्राप्त होऊ लागली. ई सेवेनं सुसज्ज ह्या देखण्या शासकीय इमारतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना सातबारा उतारे वा जन्म मृत्यूचे दाखले विनाविलंब मिळू लागले. शिरूरच्या तहसील कार्यालयानेही अण्णांच्या प्रयत्नानं नवी काट टाकली. हे पाटोद्याचं भूमी अभिलेख कार्यालय. हे कार्यालय पूर्वी इथे नव्हतं. स्थानिक नागरिकांना जमिनीबाबतच्या शासकीय कामासाठी बीडला जावे लागे. लोकांचा त्रास वाचवण्यासाठी अण्णांनी हे कार्यालय पाटोद्यात आणलं. लोकांचा शेकडो किलोमीटरचा फेरा वाचला. पाटोद्याच्या या विठ्ठल मंदिरासाठी अण्णांच्या माध्यमातून हे सभागृह बांधून देण्यात आलं. या सभागृहानं भक्तांची सोय झाली. महेश मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं महत्वाचं कार्य अण्णांनी केलं. त्यांच्याच प्रयत्नानं या मंदिराच्या सभामंडपाचं काम झालं आहे. या कामांसाठी अण्णांनी आमदार फंडातून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या पवित्र कार्यानं लाखो भक्तांचे आशीर्वाद अण्णांना मिळाले. दलित समाजाच्या मागे अण्णा नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत. दलित वस्तीत बांधलेला सावरगावचा हा देखणा बौद्ध विहार म्हणजे वास्तुशिल्पाचा एक अप्रतिम नमुना. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह यासाठी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. हे आंबेडकर भवन दलित वस्तीत बांधलेल्या अशा अनेक वास्तूंमुळे दलित बांधवांना धम्मसेवेसाठी वा इतर सामाजिक कार्यासाठी स्वतःची अशी एक हक्काची जागा उपलब्ध झाली. यावर्षी आंबेडकर भवन हे माननीय आमदार सुरेशरावजी दस अण्णा यांनी आम्हाला एक चांगलं आंबेडकर भवन एक बांधकाम करून दिलं. त्याच्यामुळं आमच्या वस्तीतील जे काही प्रोग्राम आहेत, लग्न समारंभाचे आहेत, साखरपुड्याचे आहेत, धार्मिक कार्यक्रम जे होतात ते त्याच ठिकाणी आम्ही चालू केलेले आहेत आणि चांगले आमची सोय करून अण्णांनी दिलेले आहे. आष्टीत सामाजिक न्याय विभागातर्फे अण्णांच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे कामही प्रगतीपथावर आहे. मुस्लिम बांधवांच्या उत्कर्षासाठीही अण्णा सदैव तत्पर राहिले आहेत. अण्णांच्या माध्यमातून अनेक कब्रस्तानांना वॉल कंपाऊंड बांधण्यात आले. भटक्या जनावरांपासून त्यांचे संरक्षण झाले. अशा पद्धतीच्या शादीखान्यांमुळे मुस्लिम बांधवांच्या लग्न समारंभाची मोठी सोय झाली. या कार्याने संपूर्ण मुस्लिम समाज अण्णांना दुआ देऊ लागला. सुरेश अण्णा दस ये कोई भी काम करने के लिए गए तो कोई भी काम देते हैं हमारे को और उनका बहुत हमारे तरफ मुस्लिम समाज के तरफ ख्याल है और हम उनके बहुत आभारी है. इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत अनेक गोरगरिबांना जुन्या दगडा मातीच्या घरांऐवजी नवी पक्की घरं मिळाली. याच्या अगोदर भाड्यानं राहत होतो. घर घ्यायचे माझ्याकडे काय पैसे पाणी काय नसल्यामुळं नंतर मला इंदिरा आवासमधून घरकुल मिळाले. अन्नामुळं आम्हाला घरं मिळाली. आता मी स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये राहतोय. विना सहकार नाही उद्धार हे जाणून अण्णांनी एकेकाळी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेल्या आष्टीच्या दूध संघाला मदतीचा हात दिला. गावोगावी संकलित केलेलं दूध येथे एकत्र केलं जातं. दुधाच्या दर्जानुसार शेतकऱ्याला भाव मिळतो. मग अद्ययावत यंत्रांद्वारे या दुधाची साठवणूक करून टँकर्सद्वारे हे दूध
महानंद डेअरीला पुरवलं जातं. अण्णांच्या या प्रयत्नानं धवल क्रांती घडली. शेतकऱ्याला आपल्या दुधासाठी स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली. दुष्काळात याच दूध संघाच्या माध्यमातून गुरांच्या छावण्या बांधल्या जातात. या छावण्यातून चारा पाण्या वाचून तडफडणाऱ्या गुरांना मुबलक चारा व पाणी उपलब्ध केला जातो व त्यांची योग्य देखभाल करून काळजी घेतली जाते. छावणीतच ऊसाच्या बियाण्यांवर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती करून दिली गेली. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे आर्थिक मदतीचा हात देण्यात अण्णांनी पुढाकार घेतला. विदर्भामध्ये अतिवृष्टी झाली तर 2000 कोटीचं पॅकेज जाहीर करणार आमचं सरकार. जनावर कोणाचं गेलं तर 25,000, घर कोणाचं संपूर्ण गेलं तर 75,000 रुपयापर्यंतची रक्कम. शेतीचं नुकसान झालं, धानाच्या पिकाचं नुकसान झालं तर 7,500 रुपये हेक्टरी, कापसाचं, सोयाबीनचं आणि इतर पिकाचं नुकसान झालं तर 5,000 रुपये हेक्टरी आम्ही मदत. निश्चित जाहीर करत नाही, लोकांच्या पर्यंत पोहोच करणार हे सरकार आहे. महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूनं स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत महिला बचत गट सुरू करण्यात आले. 50 लाख रुपयांच्या इमारतीची उभारणी यासाठी केली गेली. संपूर्ण मराठवाड्यातील हा पहिला यशस्वी प्रयत्न अण्णांच्या माध्यमातून झाला. 250 चौरस फुटांचे 4 प्रशस्त हॉल असलेल्या या इमारतीत बचत गटाच्या महिला विविध प्रकारचे मसाले तयार करतात. धस ब्रँडचे हे चविष्ट मसाले बिग बाजार, स्टार बाजार, फ्युचर बाजार आदी शॉपिंग मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असून चोखंदळ खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत. अजून सुमारे 300 महिलांना पापड उद्योगातून रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. आता ऑनलाईन जे ग्रामपंचायत ग्राम ई ग्राम मॅडमधून एक ऑर्डर आली, ती आम्ही जवळजवळ आम्हाला 1 ते 1.5 लाखाची ऑर्डर आम्ही आमच्या महिलांनी ती पूर्ण करून दिली. तर आमच्या महिला या माध्यमातून बरंच काही म्हणजे यशस्वीरित्या काम करतात. तर आम्हाला याच्यामध्ये सर्व सपोर्ट म्हणजे आमदार साहेबांचाच आहे. अण्णांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या मच्छिंद्रनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मार्फत गरजू शेतकऱ्यांना विनासायास कर्ज उपलब्ध करून दिली जातात. या पतसंस्थेमुळे शेतकऱ्यांची नड तर भागलीच, पण शेतीबरोबर जोडधंदाही बहरू लागला. नामदार सुरेश दास साहेबांनी 2011 साली या बँकेची या संस्थेची स्थापना केली, मच्छिंद्रनाथ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आणि त्याचा उद्देश असा होता की सर्वसामान्य जी माणसं आहेत ज्यांचे समाजात फार काही पत नाही पण ज्यांना काही करावं वाटतंय त्या व्यावसायिकांना यातून कर्ज रूपाने पैसे उपलब्ध हवेत, ज्यातून त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. या संस्थेमध्ये साधारणतः 2 वर्षामध्ये 20 कोटी रुपयाच्या ठेवी लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून ठेवलेल्या आहेत. 10 कोटी रुपये साधारणतः आम्ही त्यातनं कर्जरूपाने सभासदांना वाटप केले. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी निभावण्यात अण्णा नेहमीच दिशादर्शक राहिले आहेत. उत्तराखंड येथील नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या महाराष्ट्रातल्या भाविकांच्या सुटकेसाठी अण्णा सत्वर धावून गेले व त्यांना मदतीचा हात दिला. जम्मू काश्मीर येथे पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या बचाव कार्यातही अण्णा आघाडीवर होते. अनेक गरजू अपंगांना दुचाकी वाहने पुरवून अण्णा त्यांचे पाठीराखे झाले. ऐन दुष्काळात पाण्या वाचून लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून अण्णा स्वखर्चाने टँकर्सने पाणी पुरवठा करतात. सामुदायिक विवाहांचे आयोजन करून अण्णा आपले सामाजिक उत्तरदायित्व चोख निभावतात. आपल्या प्रशस्त व अद्ययावत संपर्क कार्यालयात अण्णांचे सहकारी सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. लोकांच्या कोणत्याही अडीअडचणी लगोलग दूर करण्यावर भर दिला जातो. मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानीही राज्यभरातून आलेल्या जनतेचे प्रश्न सोडवले जातात. असे सगळ्यांचे लाडके अण्णा. त्यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वसामान्य जनतेची रीघ लागते. यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण,
रक्तदान शिबिर। अपंगांसाठी जयपूर फूडचे वितरण अशा अनेक सामाजिक हिताचे कार्यक्रम राबवले जातात। गावोगावी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अण्णाही या कार्यक्रमांना आवर्जून हजर राहतात। अत्यंत अल्पावधीतच सरपंच ते मंत्री हा अण्णांचा राजकीय प्रवास त्यांच्या अथक परिश्रमाची व जनतेच्या त्यांच्यावरील प्रेमाची विश्वासाची साक्ष देतो। गेल्या 15 वर्षापासून आष्टी पाटोदा शिरूर या तालुक्यातील जनतेनं मला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। मी जलसंधारण असेल, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असेल, कृषीची कामं असतील, जलसंपदा विभागाचे कामं असतील, अनेक कामं जी आहेत ती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। बरीचशी कामं जी केलीत ती काही 85% पूर्ण झालेली आहेत। ती सुद्धा कामं ही निश्चितपणे मार्गी लागणारी आहेत। सतत टंचाई, दुष्काळ ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना सुद्धा कुठेही आपला भाग पाठीमागे राहणार नाही याची निश्चितपणे काळजी मी घेतलेली आहे। फक्त मला थोडीशी अडचण जी आहे ते मानवी निर्देशांकामध्ये शिरूर तालुका हा माझ्या मतदारसंघातला पाठीमागे आहे, त्याला अधिक गती देऊन तो तालुकासुद्धा या दोन्ही तालुक्याच्या बरोबरीनं आणण्याचा माझा स्वतःचा प्रयत्न आहे। मराठवाड्याच्या वाट्याला मिळालेलं जे पाणी आहे त्याचा एक प्रकल्पसुद्धा आपल्या इथं सुरू झालेला आहे। तो प्रकल्पसुद्धा पूर्ण कसा होईल आणि कायमस्वरूपी हे दुष्काळाचं संकट या तालुक्यांचं कसं संपेल या दृष्टीने सुद्धा मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे। आणि कमी पाण्यावरती चालणारे काही उद्योग, कृषीशी पूरक आणि इतरसुद्धा काही उद्योग चालू करण्याचा माझा मानस आहे। आणि भविष्यामध्ये या मतदारसंघातील मुलांना रोजगार उपलब्ध होईल यासाठीसुद्धा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल। अधिकची काही आश्वासनं देण्यापेक्षा माझं काम आपल्या सर्वांच्या समोर आहे, तेव्हा आपल्या सर्वांना विनंती करतो की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी आष्टी विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर येतो आहे। आपण सर्वांनी मिळून मला या मतदारसंघाची चौथ्यांदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती करतो। एखाद्या सालकरी गड्यासारखी जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या अण्णांनी आपल्यावर सोपवलेला हा विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता आपली आहे। अण्णांनी अत्यंत शुद्ध मनाने आष्टी पाटोदा व शिरूर तालुक्यात विकासगंगा आणली। या विकासगंगेचा स्रोत आणखी पसरवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत घड्याळाचे बटण दाबून कामाचा माणूस सुरेश अण्णा धस यांना प्रचंड बहुमताने विजयी करा।